आजा बुबू आजा सोना पूजा को डर है स्वतः पूजा ने किचन चिकन किचन बोलते चिकन क्लीन कर कबर साइड पण साइडला चिकन ठेवले बॉईल करत तर कसं झालं संडे छान चिकन ने धुतलंय ना बेसन मधले भांडे हाँ मैं त्यात काय आहे हसण्यासारखं काय आहे असं बोलते असं की पहिल्यांदा सांग कालवण तर बनत असे पण त्याच्या अगोदर पूजाने जस्ट एक चिकन सूप टाइप असं बनवलंय कालवणच ते खूप छान लागतंय बाहेर हॉटेलमधले पिण्यापेक्षा हे घरी बनवून पिल्याला माझं थोडीफार सर्दी होती ती नाक खुललंय माझं पूर्ण पिऊन तर पूजाने पण अगोदरच स्वतः पण प्राशन केलंय ते त्याच्यानंतर तिने ट्राय करून मला दिले कारण की मला पण टेस्ट आवडली मी म्हटलं मला पण दे आय होप सो हे मलाच असेल कारण की एवढं चिकन पूजा तर खात नाही कधी हे माझ्यासाठी आहे की तुझ्यासाठी आय नो तर फ्रेंड्स आता पूजा आणि मी जेवून घेतो तर जेवणात आहे चिकनचा रस्सा भात चपाती कांदा लिंबू वगैरे सगळं काय बाप रे ही प्लेट हिने चिकनच्या वरती ते बनवण्यासाठी ठेवलेली आणि आता जेवढं स्पायसी झालं होतं त्या सगळ्यामध्ये पाणी सांडलं पूजाने पूजा तुझा मुजा माझ्याच ह्याच्यामध्ये पाडायचं होतं पूजा डे असू दे असू दे असू दे असू दे त्याच्यामध्ये काय आलं हां ठीक आहे पूजा त्या प्लेटमध्येच पडलंय ना पूजा ते वाटा किचन वाटा खराब करतेस पूजा आता काहीच गरज नाही पूजा हे सगळं करण्याची काय नाही तसं पण भातामध्ये मी कालवण टाकूनच खाणार आहे तरी पण बस एवढंच की पाणी त्याच्या वाटीमध्ये जास्त पडलं नाही पाहिजे नाहीतर ते फिक्का वाटेल थोडं पूजा मला सर्व्ह करणार आहे दुसरा चिकनचा रस्सा चिकन चिकन काय मी सोडणार नाही चिकन तर मीच खाणार आहे तर फ्रेंड्स आम्ही दोघंही पहिला जेवून घेतो दुपारी जेवण झाल्यानंतर मी झोपून गेलो होतो फ्रेंड्स तर त्यानंतर संध्याकाळी उठून चाय नाश्ता वगैरे पूजानी सगळं केलं पाणी मी भरलं पण पूजा खरंच तुम्हाला काय सांगू जास्त स्ट्रॉंग आहे तर माझ्यापेक्षा तरी 10-20 पटीने जास्त स्ट्रॉंग आहे असं वाटतं शरीराकडे बघून की काटक आहे पण खूप ताकद आहे बिचारी सगळं हँडल करते ताप होता काल लगेच बरी झाली लगेच कामाला चालू बस आता मसाज करत बसली थोडाफार माझं जसं की मीच काम करून दमलं पण नाही कसं बोलणार ना जर एखादा कोणी जर डोकं कोणी चोळायला बोलेल की मी चोळून देतो आणि समोरचा नाही बोलेल असं कधी होईल का तर हाच म्हटलं मी हां थोडंफार आहे म्हणजे कोमट ॲव्हरेज यू फॉर्म तर तेल गरम केलं तिने थोडंसं आणि मसाज करते बरं वाटतंय तर पूजा वाईफ आणि गर्लफ्रेंडमधला फरक माहिती आहे का काय म्हणजे खूप सारे फरक आहेत पण एकात एक फरक कोणता पण एक फरक मी सांगतो कसं आहे की वाजले किती आता पावणे अकरा बायको आहे म्हणून आता 11:30 वाजले तरी माझ्यासोबत बसली आहे गर्लफ्रेंड असती तर 7-8 जास्तीत जास्त घरी गेली असती तर एक पटापट लग्न करून घ्यायचं बायको झाली की मग हवं तेवढा वेळ स्पेंड करा तिच्यासोबत मला तर वाटतं सिरियसली लग्न लवकरात लवकर जितकं होईल तितकं बरंच असतं का कारण की एकदा लग्न झालं की माणूस त्याच गोष्टीमध्ये बिझी होऊन जातो माणूसच नाही बाई पण म्हणजे दोघं पण त्या गोष्टीत बिझी होऊन जातात आपला संसार तयार करतात आपल्या घर गृहस्थीकडे लक्ष देतात आणि ऑफकोर्स करिअर या सगळ्या गोष्टी लग्नानंतर पण चालू राहूच शकतात तसं पार्टनरशी लग्न करण्याअगोदर बोलणं केलंच पाहिजे नाहीतर गर्लफ्रेंड करत बसा बॉयफ्रेंड करत बसा भांडणं होतात ब्रेकअप होतात ऑफकोर्स किती पण चांगलं रिलेशन असतं तर भांडणं तर होतातच मग ब्रेकअप होणार हे होणार ते होणार एवढंच की लग्न विचार करून केलं पाहिजे कारण की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये म्हणजे रिलेशनमध्ये भांडणं झाले तर जास्तीत जास्त ब्रेकअप होऊ शकतो आणि ब्रेकअप 100 वेळा जरी झाला तरी चालतो पण लग्नानंतर डिवोर्स होतो ते चांगलं नसतं कारण की डिवोर्स एकदाच झाला तरी त्या आयुष्यावर ठप्पा लागून राहतो की डिवोर्स ही पण ठीक आहे आजकाल तेवढा जमाना पुढे गेला आहे फार कोण डिवोर्स आहे कोण काय या गोष्टीचे जास्त महत्त्व नसतं माणूस काय समोरचं त्या गोष्टीला महत्त्व आहे चांगला नसतो व्यक्ती आजकाल तरी पण त्याला रिस्पेक्ट दिलीच जाते आता तेवढे फॉरवर्ड झालेत सगळे काय आता हिनी मॅक्सी घातली नाही आहे पूजानी नाहीतर मी नक्की बोललो असतो गुडघा कसा दिसतोय परत
पण कसं रे पूजा, तुझ्या पायावरती एवढे, माझ्या पायाला बघशील केवढे केस आहेत तुला. वेडा आहे का? वॅक्सिन केलं. काय भेटतंय वॅक्सिन विक्सिन करून, काय करायचंय? मी तर नवरा तर मी ना, मला चालतंय जरी केस विसा असतील तर, पण नको बरे करत जा वॅक्सिन पाया बियावरती हातावर करतच जाई. हा तुला जर करायचं मला काही गरज नाही, काही गरज वाटत पण नाही. हाय मॅनली वाटत, थोडं केस असतं दाढी केस जास्त पण नाही. घाबरतोस ते बोल वॅक्सिन करायचं नावर. मी कसं घाबरू तुझं, मी ते पण वॅक्सिन सह म्हणजे अशा कोणत्या गोष्टीला की काय बोलतोयस ना, तर दाखवू का मी करून तुला. का आलंय दुखतं का वॅक्सिन केल्यावरती? खूप दुखतं. मग कशाला करते तू, राहू दे ना. वॅक्सिन करायला घाबरतो नाही कुठं. हो तू घाबरत नसेल तर मग करू. कशाला घाबरू, कशाला पूजा, काय घाबरण्याची गोष्ट आहे? तुला माहितीये मी घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला. कर ना मग, कर ना. कशाला करू असं, हे चॅलेंज केल्यासारखं कशाला बोलते बिना फुकट उत्सवल्यासारखं. चॅलेंज करते. चुप बस पूजा, ती झोपली आता. चॅलेंज करते, करणारच की नाही. आता कुठं रात्रीचं जायचं पार्लर मध्ये? पार्लरला जायची काही गरज नाहीये. का सगळं काय माझ्याकडे अवेलेबल आहे. सगळं काय अवेलेबल आहे. काय करणार आहे तू? पहिला मसाज कर, मला बरं वाटतंय जरा. इनफॅक्ट मसाज तर मी केला पाहिजे मित्रांनो इजा, कारण की मी करतोच कधी कधी थोडाफार अजून मधून. सबस्क्राईब करून टाका फ्रेंड्स, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर. लवकर आपले 10K सबस्क्रायबर कम्प्लीट होतील या गोष्टीची आशा आहे, म्हणजेच मी लगेच बेबीचा फेस रिव्हील करेल तुमच्यासोबत. हेला बघून असं वाटत असेल तुम्हाला मसाज करते, पिठाचा गोळा तयार करते आणि त्याला ती व्यवस्थित चपातीसारखं भाजून भिजून त्याला ती स्वतःच खाणार आहे. इनफॅक्ट ती डोकं माझं खायसाठी आता तयार करते डोकं. अगोदरच खूप खाल्लंय, त्याला रिजनरेट करते, त्याला रिफ्रेश करते. अरे मी हात चोळून देतो थोडस, 2 मिनिट चोळा थोडस, इकडे 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 थोडस बरं वाटत. सिरियसली माझा हात खूप दुखला यार. आता थोडस तेल बाकी आहे ना, ते तर सिद्धच दाढीमध्ये फिरून. तर मित्रांनो या व्हिडिओला इथेच पूर्ण करू, लवकर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी पूर्ण वॅक्सिनचा व्हिडिओ शेअर केला आहे. हो मला त्रास झाला आहे, पण व्लॉग बघा नक्की मजा येईल तुम्हाला. चॅलेंज आता ॲक्सेप्ट केलं तर ते पूर्ण करावंच लागेल. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नाही अजून तर करून टाका, म्हणजे लवकर आपले 10K सबस्क्रायबरचं टार्गेट कम्प्लीट होईल. कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करायला आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओ इतर फ्रेंड फॅमिलीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स, टेक केअर, बाय बाय.